नमस्कार. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी महिला नलिनीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वेल्लर तुरुंगात असलेल्या नलिनीनं काल रात्रीच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती नलिनीचे वकील पुंगलेती यांनी दिलेली आहे. वकील पुंगलेती यांच्या मते तुरुंगात 29 वर्षापासून बंद असलेल्या नलिनीनं पहिल्यांदाच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तुरुंगातील एका आरोपीसोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे तिनं हे पाऊल उचलल्याचं माहिती मिळत आहे. आरोपीनं नलिनीशी भांडण झाल्याची माहिती जेलरला दिली, यामुळे नलिनीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुंगलेती यांनी यावेळी दिलेली आहे. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नलिनी आणि तिच्या पतीसह 7 जणांना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेत रूपांतरण करण्यात आलं होतं. दरम्यान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात भोगत असलेल्या तिच्या पतीनं फोन करून नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवलं जावं अशी मागणी वकिलांकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलांनी यावेळी दिली आहे. अशाच बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राइब करा. धन्यवाद.